धर्म धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे सत्य. आज जर संपूर्ण जगामध्ये जर एकच गोष्ट पाहिली तर धर्मावरनं जेवढ्या मारामाऱ्या झालेत, धर्मावरनं जेवढे युद्ध लढाया झालेत, धर्मावरनं जेवढं राजकारण झालं आहे, धर्मावरनं जेवढे पूजा अर्चा प्रार्थना वगैरे झालेत, तेवढं मला तर वाटत नाही बाकी इतर कशाने झाले असते. म्हणून कधी कधी प्रश्न पडतो लोकांना, मी त्या धर्मात असतो तर बरं झालं असतं, मी त्या धर्मात असतो तर बरं झालं असतं, मी ह्या धर्मात असतो तर बरं झालं असतं, माझं कुटुंब सुखी झालं असतं. लक्षात आलं, प्रत्येकजण आपापला धर्म टिकवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतो, प्रत्येकजणानं आपापला धर्म मोठा करण्यासाठी वेगवेगळी फंडिंग जमा करत असतात, म्हणजे पैसे जमा करत असतात, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करत असतात. मला ह्या सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे, तर खूप सामंजस्यपणे. बरेच जण असे असतात की आपला धर्म मोठा होण्यासाठी दुसऱ्या धर्मातल्या लोकांना आपल्या धर्मात कसं आणून आपल्या धर्माचे करण्यासाठी धावाधाव धावपळ करत असतात. मग त्यासाठी लालच, भीती, मग त्यासाठी जे जमेल ते करतात. लक्षात आलं, कोण प्रेमाने, कोण भीतीने, लक्षात आलं, कोण पैसे देऊन आपल्या धर्मात खेचत असतात. मी यांना काही म्हणत नाही, कारण त्यांच्याकडे अज्ञान असतं. आणि जे आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जातात त्यांनाही मी काही दोष देत नाही, कारण त्यांच्या धर्माने त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार केलेले असतात, म्हणून त्यांना असं वाटतं तो धर्म चांगला. पण नेहमी लक्षात एकच गोष्ट घेणं गरजेचं आहे, मी अशा सर्व लोकांना जे धर्मामध्ये आणून जबरदस्ती परिवर्तन करत आहेत, मग ते लालच देऊन कशाही, किंवा काही जणं आपला धर्म सोडून त्या धर्मामध्ये जात आहेत, मी अशा सर्व लोकांना एकच गोष्ट सांगतो की एक प्रश्न फक्त विचारा त्यांना. मी विचारतो तो की तुमच्या धर्मामध्ये मी येऊन सुखी, समाधानी आणि यशस्वी होऊ शकतो का? ते तुम्हाला सांगणार, हो अवश्य होऊ शकतं. मग तुमच्या धर्मामध्ये जी लोकं आहेत ती यशस्वी आहेत का? ते निर्व्यसनी आहेत का? ते भिकारी नाही आहेत ना? तुमच्या धर्मात भिकारी नाही ना? तुमच्या धर्मात सर्वच प्रेम करतात ना एकमेकांवरती? तुमच्या धर्मामध्ये मारामाऱ्या करत नाही ना? तुमच्या धर्मामध्ये युद्ध लढाया करत नाही ना? लोक बलात्कार होत नाही ना? भ्रष्टाचार होत नाही? हे सर्व प्रश्न विचारा. आणि जर त्यांनी उत्तर दिलं की नाही होत, तर मलाही येऊन सांगा, मी पण येईन, तो धर्म स्वीकारेन. ज्या धर्मामध्ये संपूर्ण प्रेमच भरलेलं असेल तो मला खूप आवडेल. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, धर्म बदलून माणसाचे स्वभाव कुठे बदलतात, माणसाचे विचार कुठे बदलतात, माणसाची मनस्थिती कुठे बदलते. आणि जर ही जर बदलायचीच असेल तर स्वतःच्या धर्मामध्ये पण बदलू शकतो माणूस. जर त्यांनी ठरवलंच मला चांगलंच जीवन जगायचं आहे, तर जगातली कुठचीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही चांगलं घडण्यापासून. मग त्यासाठी धर्म बदलायची गरज नाही, दिशा बदलायची गरज असते, विचार बदलायची गरज असते, मनस्थिती थोडी चेंज करायची असते, पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा असतो. तुम्हाला काही वेगळं काही नसतं. लक्षात आलं, धर्म बदलून तुम्हाला जर असं वाटत असेल की धर्म बदलल्यानंतर तुम्ही सुखी होऊ शकता, मी तुम्हाला आत्ताच सांगू शकतो असं कधीच होणार नाही. तुम्ही जोपर्यंत तुमचे विचार वाईट विचार बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. जसं कपडे बदलले, आपण स्वतःचे कपडे बदलले, खूप फाटलेले कपडे, मी चांगले कपडे मी घातले, मस्तपैकी बूट वगैरे, चष्मा, गॉगल बिगल सर्व घातलं, सेंट बिन सर्व मारलं आणि मी फिरायला लागलो, का वाटतं तुम्हाला तुमचे विचार बदलतील? असं कधीच होणार नाही. धर्म पण तोच आहे. अमुक अमुक पुस्तकं बदल आणि दुसरी पुस्तकं आली, अमुक अमुक प्रार्थना होती ती वेगळी प्रार्थना झाली. लक्षात आलं, अमुक अमुक पोशाख होता तो जरा वेगळा पोशाख झाला, बाकी काय झालं? ते सेम झालं कपडे बदलण्यासारखं. तुम्ही स्वतःला जर बदलू शकलात तरच तुम्ही खऱ्या अर्थाने बदलू शकता, अन्यथा कुठचाही धर्म तुम्हाला बदलू शकत नाही. मग तुम्ही काहीही करा, मी एवढं सांगेन, भगवे वस्त्र घाला,
का क्रॉस गळ्यात घाला का तुम्ही मौल्य व्हा, काही फरक पडत नाही. तुमचा पेहराव कसाही असो, कुठचाही धर्म, कसलंही लॉकेट किंवा कसलंही मंदिर तुम्हाला बदलू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही की मला बदलायचं आहे. आणि जर तुम्हाला बदलायचं तर ह्या गोष्टी सोडायची पण काही गरज नाही. सर्व प्राणी गुण्या गोविंदांनी आणतात, कुठचा धर्म जात पंथ आहे त्यांच्याकडे काहीच नाही आहे, तरी त्या आनंदाने राहतात. फक्त माणसानेच हे जात धर्म निर्माण केले आणि माणसं त्या जाती धर्मामध्ये अडकून अडकून रोज मरत आहेत, अडकून अडकून रोज एकमेकांची कत्तल करत आहेत, अडकून अडकून लोक रोज रडत आहेत, लोक रोज चिंतन करत आहेत की समोरच्या धर्मातल्या लोकांना कसं संपवू. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माणूसात तर माणसासारखं राहायला शिका. जाती धर्माने भेदाभेद करून लोक ऑलरेडी दुःखी आहेत, त्रासलेली आहेत, त्यांना अजून त्रास देऊ नका. तुम्हीही सुखाने जगा आणि इतरांनाही सुखाने जगू द्या, ह्या धारणेलाच खरा धर्म असं म्हणतात. बाकी वेगळा धर्म माहिती नाही मला. म्हणून माणसांनी माणसांबरोबर माणसांसारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हाच खरा धर्म आहे, हीच खरी नीती, हाच खरा मानव जातीच्या कल्याणाचा सर्वात सोपा चांगला मार्ग आहे. एवढंच बोलून मी इथे सांगतो. जय सद्गुरू.